केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सर्व निर्णयाशी आपण सहमत आहोत असं सध्या तरी चित्र नाही. केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकार शेतकऱ्यांविषयी ठोस भूमिका घेत नसून या विरोधात आपण प्रचार करणार असून शेतकरी आत्महत्ये सत्र थांबलेलं नाही आहे, त्याउलट आत्महत्या वाढत आहेत अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी ते अंबेजोगाईतल्या मोरवाडी इथं आले होते, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभावाची शाश्वती देणे हाच शेती व्यवसायाच्या संदर्भातला ठोस उपाय आहे आणि तोच राबवला पाहिजे. कारण जगभरामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सवलती वेगवेगळ्या पद्धतीने दिल्या जातात आणि त्यांचा उत्पादन खर्च नियंत्रित केला जातो. या उलट आपल्या देशामध्ये शेतीमालाचे भाव पाडले जातात आणि शेतकऱ्याला येणारा जो उत्पादन खर्च आहे त्याच्यावर मात्र नियंत्रण राहत नाही. त्यामुळं एका बाजूला उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला प्रत्यक्षामध्ये बाजारामध्ये मिळणारी किंमत कमी होत चाललेली आहे आणि त्यामुळं सातत्यानं शेतकऱ्यांची शेती तोट्यात चाललेली आहे. त्यामुळं शेतकऱ्याला उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभावाची शाश्वती देणं हाच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचा एकमेव आणि अखेरचा उपाय आहे. बऱ्यापैकी फायदा झालेला आहे, परंतु निव्वळ शेतीला पाणी मिळालं तर शेतकऱ्यांचे प्रश्न संपत नाहीत. तसं असतं तर मग बागायतदार शेतकऱ्यांचे प्रश्नच निर्माण झाले नसते. मुळामध्ये शेती मालाला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळणं हीच सगळ्यात मोठी समस्या आहे. असं आहे, संघटना असल्या तर काही फारसा फरक पडत नाही आहे. कारण अनेक कामगारांच्या अनेक संघटना असतात किंवा वेगवेगळ्या व्यापाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटना असतात, पत्रकारांच्या अनेक संघटना असतात. म्हणून काही ते त्यांच्या त्यांनी जे काही विचारसरणी त्यांची जी आहे त्या विचारसरणीपासून भरकटतात असं काही समजायचं कारण नाही. त्यामुळं मुळामध्ये 50%पेक्षा जास्त लोकसंख्या जर का शेती व्यवसायावर अवलंबून असतील तर त्यांच्या 2-4 संघटना असतील तर काय फारसा फरक पडत नाही. त्यांच्या असेल तर मात्र वेगळी बाब असते. 65 वर्षात हा दोष व्यवस्थेचा आहे आणि जोपर्यंत व्यवस्था परिवर्तन होत नाही तोपर्यंत राजवट बदलूनही काही फारसा फरक होणार नाही. प्रत्येक गावामध्ये राजू शेट्टी असं मी म्हणणार नाही, परंतु अशा पद्धतीनं शेतकऱ्याशी इमानदार असणारी माणसं किंवा लोकप्रतिनिधी तयार व्हायला पाहिजेत असं मला वाटतं.